आज विधानसभेचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. परंडा विधानसभा मतदारसंघात 42 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यापैकी 21 जणांनी माघार घेतली असून 21 जण विधानसभेच्या आखाड्यात उतरले आहेत. या लक्षवेधी लढतीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार, महायुतीचे उमेदवार, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजेंद्र गपाट यांनीही कंबर कसलेली असून सरांगे पाटील यांनी उमेदवार न दिल्यामुळे मराठा मतांचं विभाजन होणार असून फायदा कोणाला होणार, प्रचार रंगात आल्यानंतरच मतदानातून स्पष्ट होईल. शहाजी चेडे, MCN न्यूज, वाशी.